हॉस्पिटल के सामने खड़े होके फूफू कर रहे है। बीबी बीमार है, अंदर है। क्या हुआ भाभी को? वही औरतों वाली बीमारी। औरतों वाली बीमारी? खर्चा इतना। सिगरेट कितने की? 10 रुपए की। 10 रुपए की? और जेब में कितनी पड़ी? एक और है। मरने के लिए तेरे पास पैसे हैं, लेकिन बीवी को मौत से बचाने के लिए पैसे नहीं है। क्या बक रहा है? ये देख, मौत लिखी इस पे, मौत। और ये सैनिटरी पैड पे जिंदगी। हसमत, 2 सिगरेट के पैसे से भाभी को ऐसी खतरनाक बीमारी जो महावरी के वक्त गंदा कपड़ा इस्तेमाल करने से हो सकती है, उससे बचा सकता है। और सिगरेट ना पीने से अपने आप को भी खतरनाक बीमारी से बचा सकता है। यानी कि मौत के पैसे से 2 जिंदगी खरीद सकता है तू, एक अपनी और एक अपनी बीवी की। सोच अब हंस। हीरोगिरी, ये पीने में नहीं है, ये देने में। तू कर ले, फ्लर्ट मैं कर लूं या करूं
सब कॉफी घ्या. थैंक यू. अरे विचार ना. सनिका मी काय म्हणत होतो. सनिका काय बाबा काय म्हणतोय ते जरा शांतपणे ऐक. काय? अगं तुझ्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. न्यू कार? नो. ओके न्यू फोन? डेफिनेटली नाही. देन इट्स जस्ट अ न्यूज नॉट अ गुड न्यूज. काय सनिका आम्ही तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी तुला पसंतही केलेलं आहे. व्हाट? काय सकाळ सकाळ? अगं हो खूप मस्त मुलगा आहे. जेम ऑफ अ पर्सन. प्लीज यू गाइज आर किडिंग राईट? वी आर सिरियस सानू. सो यू आर नॉट किडिंग? ऑफकोर्स नॉट. आय डोंट अंडरस्टँड वाय आर यू गाइज टेकिंग डिसिजन्स ऑफ माय लाईफ. मी बघेन ना माझं काय करायचं आहे ते. अगं पण मला नाही ऐकायचं ना तुमचं काही. सानिका सानिका अगं ऐक तरी. काय ग अगं एवढा कसला विचार करतेस? हा मला कळतच नाही अगं काय करू. मॉम डॅड माझं लग्न लावून द्यायला निघाले. मला नाही करायचंय दुसऱ्या कोणाशी लग्न. यु नो व्हॉट आय फील? जेडी इतकी आणि जेडी सारखी काळजी कुणीच नाही घेऊ शकणार माझी. सकाळी उठल्यापासून सतत मेसेज करत असतो माहितीये. गुड मॉर्निंग, उठलीस का, ब्रेकफास्ट केलास का, जेवलीस का, काय खाल्लं सगळं. आणि या उलट मॉम डॅड त्यांना काही पडलीच नाही आहे गं माझी. त्यांना काळजीच नाही आहे. अगं मग विचार काय करतेस? फोन कर आणि सांग त्याला ये लवकर आईबाबांना भेटायला आणि मग काय ते ठरवा. उचलत नाहीये. तू मेसेज कर त्याला, नक्की रिप्लाय देईल बघतो आणि बोलवून घे लगेचच. अगं बोलवून काय घे लगेच? तो काय इकडे शेजारी राहतो का की लगेच बोलवल्यावर यायला? काय आई बाबा तुझं उद्याच लग्न लावणार आहेत का? तसं नाही ग, मला लग्नच नाही करायचं त्या मुलाशी. तर बघायचा कार्यक्रम तरी कशाला ना. मला जेडीशीच लग्न करायचंय. अगं मग जाऊ की भेटायला? तुमची भेट होईलच आणि आमचं वेकेशन. काय Thank you.
आय एम लिव्हिंग. कट का करती है. दिव्या, दिव्या उठ. अगं उठ पटकन. काय रे, झोपू दे ना. अगं पटकन उठ, सानू बाहेर गेले. उठ उठ पटकन. अरे पार्टीला गेली असेल, येईल, तू झोप ना. अगं पार्टीला नाही गेली ती, घरातून पळून गेलेली आहे. हे बघ चिठ्ठी लिहून ठेवली आहे, उठ आधी. काय बोलतोयस तू? हो अगं, अगं तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे माहितीये का तुला? अरे मला काही नाही माहित यार. अगं तू आई आहेस ना तिची, तुला कसं माहिती नाही? आता यात माझी काय चूक आहे? बरं, तिची जवळची मैत्रीण, मित्र, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड कुणीतरी. वेट वेट, माझ्याकडे अक्षराचा नंबर आहे, थांब. आंटी मला खरंच माहित नाही सानिकाच्या पळून जाण्याबद्दल. अगं पण ती कुठल्या मुलाबद्दल तुला काहीतरी बोलली असेल ना? हे बघ तू खरं काय ते सांग, नाहीतर आम्ही पोलिसात कंप्लेंट करणार आहोत. आंटी प्लीज, पोलीस कंप्लेंट करू नका, ती कदाचित जेडीला भेटायला. देअर यू गो. हा जेडी कोण? तिचा करंट बॉयफ्रेंड. मला ॲड्रेस दे त्याचा. आय डोंट हॅव हिज ॲड्रेस, बट तो गोव्याला राहतो एवढं माहिती आहे. गोवा? माझ्या माहितीप्रमाणे सानू हॅड नेव्हर बीन टू गोवा. आओ आंटी, गोव्याला जायला कशाला पाहिजे, FB वर त्यांचं लव्ह झालं. व्हॉट? FB वर झुलं जेडीचं आणि हिचं? सानू FB वर प्रेम करून पळाली. ओके थँक्यू. आणि राहतो कुठे हा? गोवा. करंट बॉयफ्रेंड जेडी. गोवा? एक्सक्यूज मी, तुम्हाला काही हवं आहे का? मी पाणी आणून देऊ का? हॅलो, मी पुढे जाऊन थांबव. व्हॉट द हेल यू? शिट, माझा फोन. शिट. थँक्यू सो मच. हा ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झाला, एक माणूस माझी गाडी घेऊन पळाला, आपण त्याला चेस करूया का प्लीज? काय बोलता उगीच थांबलो देवा, उगीच थांबलो देवा. गे माय कुलदेवते, गाव देवते, माका क्षमा कर, पण मला या संकटातून वाचव. आहो, मी जर काही चुकलो असेल तर माका माफ कर. मी नेहमीच डोळे उघडे ठेवून मजेत आनंद घेत प्रवास करतोय. तू नेहमीच मला माझ्या मुक्कामा पोहोचवतोय, तसंच या वक्ताला पण पोहोचव. तुझं काय लागभाग देणं असेल ते मी तुला देतोय, पण मला या संकटातून वाचव. व्हॉट आर यू टॉकिंग? माय माका माफ कर, मी तुझ्या वक्ता केलंय, पण माका मारू नको. माझं अजून लग्न पण नाही झालं. काय बोलताय, कोण मारते तुम्हाला? तुम्ही चला ना. खरं सांग माय, माझे तू कोण असस? हा चकिन चकिन. मी
मी काय भूत नाहीये. कशावरून पाय बघू. व्हॉट आर यू डुईंग? पाय तर सरळ असत. वाचवलंस रे देवा. आहो मी आहो. कुठे चाललात? ओ वाचवलंस रे बाबा, वाचवलंस. माझं गाराड ऐकलंस. तुम्ही भूत नाही आहात. झालं तुमचं. चला ना हो, चेज माय कार. ता काय असता? आहो म्हणजे पाठलाग करा माझ्या गाडीचा. चला फॉलो माय कार. पाठलाग? मी तुमची मदत का करू? आहो कारण एक माणूस मला फसवून माझी गाडी चोरून पळून गेलाय. खरं बोलता? हो. नाही, या वक्तात डायरेक्ट गाडीत येऊन घुसलास आणि गाडी चालू करायला सांगताय म्हणून विचारतय. चोर बीर असला तर झालं माझं कल्याण. अहो नाही, मी खरंच सांगतेय. वन मॅन वॉज ब्लीडिंग ऑन दिस रोड. आय ट्राय टू हेल्प हिम बट ही पुश्ड मी, टूक माय कार अँड रॅन अवे. ओके. आणि हे बघा, मी काही चोर वगैरे नाही आहे. मी तुम्हाला माझं आय डी कार्ड दाखव. शिट, आय एम सॉरी, पण माझं वॉलेट पण गाडीतच राहिलंय. माफ करा मॅडम, मी काय तुमची मदत करत नाही. तुम्ही उतरा. आउट ट्रस्ट मी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. कसा ठेवायचा विश्वास? आय डी कार्ड पण नाही तुमच्याकडे. असा विश्वास ठेवून चालत नाही. हा मॅडम, तुमची गाडी हरवली आहे ना, पोलिसात जाऊन कंप्लेंट करा. पोलीस स्टेशनात सोडताय तुमका. ओ उगा सजेशन देऊ नका. मदत तर करत नाहीये, फुकटचे सल्ले देते. ओ मॅडम, तुम्ही हात दाखवला म्हणून थांबलंय. असं रस्त्यात, भर रस्त्यात कोणी थांबतं का? नाही तर. ओके सॉरी, माय मिस्टेक. Yes, sure, baby. Come on, you want lift? No, I'm good. Arre, come on, dear. No, hey, thank you. Come. Chal re. Oh, sorry. Hey, chal. Sorry. Hey, chal. Madam, changla sangta hai. Police complaint kara. Ya time ak chuki cha manus betla na, mag hota la kalyan. Oh. तुम्ही जा ना तुमच्या कामाला. तुमच्या मुंबईच्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असा. आमचं कोकणचं माणूस बघा, मनात किती नसलं तरी मदतीसाठी तयार. म्हणून तर या टायमात मुलीला एकटीला सोडून जायचा धीर होत नाही. नाहीतर मला काय वेळ लागलाय गोव्याला टायमात पोचायचं सोडून तुमच्या बरोबर इथे टाइमपास करायला? ओ तुम्ही गोव्याला जाताय? हो. मग मला प्लीज सोडाल गोव्याला. माझी एक अर्जंट मीटिंग आहे आणि मला जावंच लागेल. प्लीज. मीटिंग? माझी ऑफिसची मीटिंग आहे आणि मी नाही गेले ना तर मला काढून टाकतील कामावरून. सो मला पोचायचंच आहे तिकडे आणि माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आहे. कोणी गाडी पण थांबवत नाही आहे. तुम्ही गोव्याला जाताय तर मला प्लीज सोडाल? प्लीज म्हणा. प्लीज. चला. गोव्याक सोडायचे 400 रुपये घेतले. 400? 500च बोलणार होतोय. लगेच नाही ना म्हणून 400च बोलतोय. ओ मॅडम, काय खुळवलास काय? या गाडीचा मालक पण माझ्या बाजू घेऊन बसता. व्हाट? सो दिस कार डझंट बिलॉंग टू यू? लॉंग? अहो मी खूप लॉंग प्रवास करतो. एकदा तर 40 तास न थांबता गाडी चालवतो. अरे मी काय विचारतेय, तू काय बोलतोयस? ही गाडी तुझी नाहीये का? काय बोललो? ही गाडी तुझी नाहीये का? हो मॅडम, आता जरा अति होतय. एकतर मालकिणी सारख्या मागे येऊन बसला वर. अरे तुरे करताय, मदत करतोय तरी. ओके ओके ओके. हॅपी? सो ही गाडी तुमची नाहीये का? आता कसं? हा मालक बोला. हो माझ्या संगतीच आहे. आता गोव्याला पोचवायची गाडी म्हटल्यावर माझ्या संगतीच असणार ना. पोचवतोय. चला. हे देवा रवाळनाथा.
मॅडम मॅडम उठताय ना? चला सकाळ झाली, चहा नाश्त्याची वेळ झाली, चला उतरा. पोचलो गोव्याला, अजून अर्धा रस्ता पण नाही आला. अरे चला. काय वहिनी? हा बरी असस ना? मी बरा असय. काय म्हणतास भाऊजी, बऱ्याच दिवसांनी इलात. हा हाय सर, येऊ काय काम नाही निघालं ना म्हणून नाही इलय. हा मला ब्रश करायचं. काय? मला ब्रश करायचंय. ब्रश? वहिनी. हा टूथपेस्ट असा काय? टूथपेस्ट काय नाही, या चलात. हे काय? दंतमंजन आयुर्वेदिक टूथपेस्ट. तोंड कितेक वाकड करतास? 70% भारतीय ह्यानीच दात घासतात. हे बघ, तेही घासत असतील, पण मला ब्रश आणि टूथपेस्टच हवी आहे, कळलं? खूप झालं तुमचं. मी काय घेऊ नसे तुमचं हट्ट पूर्वक. थोडी गिळली तरी काही हरकत नाही. वहिनी मिसळ खाऊ घाल. हो आणताय आणताय. हे बघ, मला नकोय हा मिसळ वगैरे. अरे कोकणातली मिसळ असा, एकदा खाशील ना तर परत येशील. नाही नको मला. राह मागे उपाशी, इथे हेच मिळतं बाबा. ही घ्या मिसळ. वहिनी हा एक मिसळ परत घेऊन जा, मी एकटंच खातले. ठीक असं. वाह वहिनी, भारी झाली आहे मिसळ, एकदम मस्त, एक नंबर झाली आहे. हा मला पण मागवा एक मिसळ. वहिनी काय अजून एक मिसळ खाऊ घाल. आणतय आणतय. हा आहा. करा सुरू. मिनरल वॉटर मागवा माझ्यासाठी. मिनरल वॉटर वालो अजून योग नाही असा. उमळाचा पाणी हा लय गोड असता, पिऊन तर बघ. नो थँक्स, मी बाहेरचं पाणी पित नाही. कोकणातलं पाणी असा, पिऊन तर बघा. हे बघा, तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही प्या. माका काय घसा कोरडा पडला की कळेल? कॉफी सांगा मला. इथे कॉफी मिळत नाही. अरे यार कुठे आले मी? कोकणात. बर मग काय मिळत इथे तुमच्या कोकणात? चहा. उरकलं सगळं? मॅडम हे चहा आणि मिसळचे 31 रुपये जोडले. 400 रुपयात जोडा, व्यवस्थित लिहून ठेवा सगळं. हा गोव्याला पोहोचल्यावर सगळे पैसे देणार आहे तुमचे. द्यावंच लागतले. वहिनी येत आहे परत. हा सुखान संसार करा. हा झालं निघायचं. चला हे देवा रवाळ आता.
अरे वा जस्टिन नाइस कौन जतिन ललित जतिन ललित नाही जस्टिन बीबर पॉप स्टार आहे खूप मोठा होय का तू ऐकतोस ही गाणी हां आय मीन तुम्ही ऐकता का ही गाणी चालेल हा अरे तुरा केलं तरी मालक ऐकतात इंग्लिश मधलं माका काय कळलं नाही फारस हा पण बरं वाटत ऑफकोर्स एनिवे तुझ्याकडे बघून वाटत पण नाही तू अशी गाणी ऐकत असशील मी काय म्हणतोय प्रवास एकत्र करायचो तर हसत खेळत करू खयो म्हणूनच मी सगळ्यांना सांगत असते डोळे उघडे ठेवून आनंद घेत जो प्रवास करता तो थाय त्याच्या मुकामाक पोहोचताच तुमचं काय मत हा I'm feeling hot. काय ए तसं काही नाही गरम होत आहे मला नाही त्या गोष्टी बरोबर कळतात रे तुला एसी लाव एसी थंडीच्या दिवसात पण तुमका गरम होत आहे लावता येणार नाही का म्हणजे डिझेल जास्त लागत डबल पैसे देईन तुला कळलं लाव म्हटलं ना एकदा ए आणि मला सतत पैशांचा हिशोब ऐकवायचा नाही यापुढे गोव्याला पोहोचलो की सगळे पैसे देणार आहे तुझे ठीक आहे लावताय हा मॅडम आणि मॅडम वगैरे म्हणू नकोस हा अरे तुरे केलं तरी चालणार आहे पण मॅडम मी ड्रायव्हर असं आहे दॅट्स एन ऑर्डर ऑर्डर सतत काय माझी मालकीण समजतस काय ऑर्डर बरं मग काय नावानी हाक मारू तुका तुझं काय नाव आहे बबन बबन मस्त नाव आहे ना आजींनी लाडाने ठेवलंय तुझं नाव काय सानिका सानिका मस्त नाव असा कोणी ठेवलं नाही माहिती म्हणजे काय माझं नाव जेव्हा ठेवलं ना तेव्हा मी खूप लहान होते सो मला आठवत नाहीये मग मोठं झाल्यावर विचारायचं ना कोणाक तरी की काय नाव ठेवलं म्हणून अर्थ काय तुझ्या नावाचा काय माहिती तेही माहित नाही तुका स्वतःबद्दल काहीच माहित नाही काय नको हा विषय सानिका कुठे हरवलीस तुला एक विचारू का रे बिंदास्त विचार तुला माहितीये माझ्या नावाचा अर्थ सानिका सानिका म्हणजे पावो हा पावो पावो बासरी ओ बासरी मस्त नाव हा आई वडिलांनी खूप विचार करून नाव ठेवलं हा तुझं ए खुळालस काय असं बघू नको हा माझ्याकडे माझ्यातलो पुरुष जागो व्हायचा थँक्यू मला या आधी कुणीच माझ्या नावाचा अर्थ सांगितला नव्हता बरं नाही सांगितलं ते माका मान मिळाला नसता ना तुझो अर्थ सांगायचा काय करतात ग तुझे आई वडील वारले कार ॲक्सिडेंट मका माफ कर इट्स ओके
मला अनइझी वाटतंय. बाजूला लावू का? मोकळ्या हवेत बरं वाटेल. नाही नाही नको, मला गोव्याला पोचायची घाई आहे. घाई? तुका सतत गोव्यात पोचायची घाई. गोवा काय गल्लीच्या नाक्यावर नसा? ए तुला नीट बोलताच येत नाही का रे? नाही. मग बोलूच नकोस माझ्याशी. काय माका गरज नसा? काय तुकाच गरज असा बोलण्याची. रबेश गैरसमज आहे तुझा. बघू मग कोण बोलतात. बेट बेट माझ्याशी वार्ता घेऊ नको. कोकणी माणूस असा आहे, चुकीचं काम कधी करत नाही, लावलेली बेट हरत नाही. डोळे उघडे ठेवून आनंद घेत जो मजेत प्रवास करता तो थाय त्याच्या मुक्कामात पोचताच. बघू आता कोण बोलतात. गाडी का थांबवली? जिंकलाय बेट. कशी काय? बोलणार नव्हती ना तू? तू चीटिंग केलीस ना? खरं बोल, तू मुद्दाम थांबवलीस ना गाडी? मुद्दाम नाही. काय मग? मी पण माणूसच असं आहे. ए अरे काय चाललंय तुझं, सांग ना गाडी का थांबवली? काही नाही, माका जरा झोप काढायची असं. बबन हे बघ, मला गोव्याला लवकरात लवकर पोचायचंय, हा टाइमपास नकोय. मी जर झोप पूर्ण केली नाही ना डायरेक्ट वर पोचशील. तुका काय वाटलं मी झोपलंय? चावी घेऊन पळतस काय? नाही मी फक्त. नाही विश्वास असा, तू नाही पळत, पण चावी मी माझ्याकडेच ठेवतो. काय गाडी माझी नाही ना? सानिका, सानिका।
निघायचं चला. काय ग स्वप्नात पाहिलंस काय मका? फ्लर्ट करतोयस माझ्याशी? फ्लर्ट ता काय असता? मका ता काय कळत नाही हा तुमचं फ्लर्ट बीट. मी डायरेक्ट प्रेमात पडतो. तू काय विचारू? तू पडलीस काय कधी कोणाच्या प्रेमात? हे जरा पर्सनल होत आहे बबन. पर्सनल? हा म्हणजे अननोन मुलीला असे खासगी प्रश्न विचारू नयेत. मग काय विचारू? तूच बोल. तू काही नको विचारू रे, तू गप्प बस. गप्प बसलो की बोलते बोल, बोललो की बोलते गप्प बस, अशी कशी तू? ए मी अशीच आहे. हा होय का? मग आता दाखवताय तुका मी कसा आहे ते. कुठे नेतोस तू? इथे का घेतली आहे गाडी? आपण का आलो इकडे? काचा का बंद करतोयस तू बबन? काय आगाऊ पण आहे हा? तुला मी खूप चांगला माणूस वाटतो ना बबन? हे बघ फालतूगिरी नको आहे. बबन हात सोड. ही आवाज ऐकणार नाहीये तुझा. काय मूर्खपणा आहे हा? मी कंप्लेंट करे ना बबन. कोणाकडे? आजूबाजूला नीट बघितलं नाहीस का तू? इथे कोणीच नाहीये आणि मी बबन नाही आहे. ओरडू नकोस, हा माझा एरिया आहे कळलं ना. मी इथे काही करू शकतो आणि तुझा इथे ऐकणार कोणीच नाही. तुझ्याकडे फोन पण नाहीये, कुठे जाणार तू? काय करणार? एकटी घरातन बाहेर पडताना हा विचार केला होतास का? हा इकडे बघ. काय कशी वाटली माझी ऍक्टिंग? दशावतारातला कसलेला नट असाय ना मी. आयो आई आई मारू नको मारू नको. काय मूर्खपणा होता हा? कसला माणूस आहेस? मी किती घाबरले होते बबन. सॉरी म्हणताय ना तुका? सॉरी. चांगल्या घरची मुलगी असस ना तू. परिस्थितीची जाणीव करून देत होतो, माफ कर मका. आणि या रस्त्यात मुद्दाम घातलंय गाडी. गावाला जाण्याचा शॉर्टकट असा माझ्या.
हे काय आता मध्येच तुझ्या गावाला वगैरे जाण्याचा शॉर्टकट? माझ्या गावात माझा एक छोटासा काम असा, तेवढं करून पुढे निघतल. बबन मी तुला सांगितलंय मला गोव्याला पोहोचायचंय लवकर. काळजी करू नकोस, वेळेत पोहोचत आहे तुका गोव्यात. तू गावात गेलास म्हणजे टाइमपास करणार मला माहितीये. मी काही टाइमपास करत नाही, आपण निघूया. अरे पण मला नाही जायचंय गावाला, मला गोव्याला पोहोचायचंय लवकर. बबन नको ना जाऊया, टाइमपास होईल रे. माझा घर अज्जे 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 बाहेर आहे ना सानिका. कोण इला? अरे बाबनी तू किती महिन्याला इलास रे? आज्याची आठवण नाही येत तुका? काय अज्जे, 2 महिन्यापूर्वीच तर इले होते. काय रे बाबनी, ही कोण इली आहे तुझ्या सोबतीक? ओळख तूच? लगीन बिगीन केलास की काय? माका न सांगताच काय आजे? तुला नाही सांगायचो मी काय. पण हे व्हॉट यू सी माया पण ना आजी. आवडली आ माका, सुंदर असा पोरा. आजी काय पण तुझ्या इतकी सुंदर नाही. आत मेल्या काय पण बोलताय आता? आयसरच उभं करतस, आत नाही घेत माका? असा कसा आत घेतले का? पहिल्यांदा सून आली आ. मी बोलवते, थांबा. थांबतय. काय झालं? काय काय झालं तारिक बायको? मैत्रीने सांगू शकला असतास ना. आमच्याकडे चालत नाही हा मैत्रीण, आणि चालत असली तरी तिला फिरवायची परमिशन नसते. माझ्या आजीस वाटलं तर तिला कशाला दुखवा. सुचलं ते बोललो. व्हॉट डू यू मीन सुचलं ते बोललो? तुला स्वतःच जर बस गो मा बाबन्या लगीन कवा करता लस? त्याचं काय आजी, हिच्या घरात लंका माहित नाही अजून, पण जेव्हा ठरेल तेव्हा येऊक लागतला तुका. मी किती येत आहे? मी काय म्हणते हिताच लगीन लावा ना. होय का? हा करतले. बाकी खानदानाची परंपरा राखलीस हो. ते काय ते लव्ह मॅरेज करून? काय गो नाव काय तुझा? सानिका. ते का तोंड दिलाय ना देवान? काय गो? सानिका, सानिका मराठे. छान आहे. ओ अजय, शिवनी लोणचं मागवलंय. अरे मला बोलली ती, मका माहिती आहे, आणतेल. तोपर्यंत तिला घर दाखव ना. दाखवतले. एक मिनिट, मला काही घर वगैरे बघायचं नाहीये, तू बस तिकडे. अगं हो, तू लोणचं घे आणि लवकर निघा, टाइमपास नकोय बघ. अजीला येऊ तर दे. बाबन्या वा मस्त, चिव खुश होतली. काय रे हे काय येता का नाय लोणचं बनवू? ते का तोंड असा ना, तिलाच विचार. काय गो तुका लोणचं बनवू की येता का? नाही मला नाही येत. टेन्शन घेऊ नको, काळजी नसा. मी असा ना, मी शिकवते तुका गावची सगळी काम करू. शिकव शिकव. चल चल. नको ते चल गो. चल 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 गो. बबन. अरे मारुती. अरे मारुती, हा आमका इसरला तू? हा
गावामध्ये येतस, मुंबईला जातस, एक फोन करत नाही तू. माझी माझी आठवण येत नाही. मुंबईला जातस, तुझा मित्र विसरला मित्राला. अरे बाबा मारू नको. मारू नको काय मारू नको, माहिती आहे मोठा मुंबईकर. अरे काम असत रे बाबा. हा माहिती आलाय, बिझी असा तू. बर मका माफ कर. सॉरी मन. सॉरी. हा मग ठीक आहे. बोल आता कामाचं बोलतलंय. आपली सुमी असा सुमी. सुमी? हा तिची आज हळद असा. पांडुरंग आणण्याची सुमी? हा. अरे ती तर लहान असा ना. ती आता चेडू नाही राहुल, मोठी झालं, उद्या लग्न असा तिचं. काय बोलतो मग? अरे मी तुला हळदीला नेल्याशिवाय सोडणार नाही. हे बघ मी ना पुरा प्रोग्राम तुला सांगतलंय, फक्त तू आपल्या दोघांमध्ये. मी तुला आम्ही नाही थांबू शकत. वहिनी. नमस्कार वहिनी. मारुती. नमस्कार. कसं आहे ना दादा, माझं एक महत्वाचं काम आहे ऑफिसचं, सो आम्ही नाही थांबू शकत. नाही 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 वहिनी, तुम्ही हळदीच्या दिवशी कोकणात इलय, हळद अटेंड न करता कोकणातून परत जाणार म्हणजे हा कोकणाचा अपमान असा. आई मला काय माहित नाही, सुमीच्या हळदीचा प्रोग्राम मी समजा अरेंज केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही या दोघांना तयार करा आणि हळदीला घेऊन या. हो म्हणून तर ती का साडी नेसवली आहे. कुठेतरी गावात येणार चर्चा आहे. कोणता 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 नाही कोणती. पिवल्या पिवल्या साडी मंदी बघा नवरी ही नटली. हिरव्या हिरव्या काकणानी बघा गौराई सजली. गेले किती
बात पक्की कर तू नक्की वरात अड़तो मितारी चल प्रेमाचा भरो या गल्ला चल प्रेमाचा भरो या गल्ला आणि बाला भैसाटला चल प्रेमाचा भरो या गल्ला आणि बाला भैसाटला जरा उडाला साडीचा पल्ला आणि बाला कलपाटला जरा उडाला साडीचा पल्ला आणि बाला कलपाटला तुझ्या उडाला साडीचा पल्ला आणि बाला कलपाटला तुझ्या उडाला साडीचा पल्ला आणि बाला सानिका कधी विचार केला नव्हता की माझं जीवन असं बदलून जाईल. सगळं काही चांगलं चाललं होतं, एक चांगला पती, दोन गोंडस मुलं, पण तंबाखूनं सगळंच बदलून टाकलं. आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावरनं कापावं लागेल. आता पूर्वीसारखं काहीच नसेल. तंबाखूनं माझं जीवनच नष्ट केलं. खैनी, गुटखा, तंबाखू, जर्दा, पान मसाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करतात. मी कधी कधी विचार करतो की ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल. हिच्यामुळे स्ट्रोक येऊन मी माझ्या कुटुंबावर ओझ बनेन का? की ही फुफ्फुसांचा कर्करोग वाढीस लावेल. हिच्यामुळे तोंडाचा कर्करोग होईल की हृदयरोग की एम्फसिमाचा धोका बळावेल. पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही सिगरेट किंवा विडी प्यायला जाल तेव्हा स्वतःलाच विचारा, ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 1800-1123-56 वर कॉल करा किंवा 0112-9901701 वर मिस्ड कॉल द्या. आजकाल शहरातले पोरांचं काय खरं नाही. तुमका काय दिसली का रे? नाही तर काय, धडस ती पोरा. आजकाल कोणाचं काय सांगा केलं नाही. माका न सांगता गेली ठीक आहे, तुका न सांगता गेली म्हणजे काय रे? बाबन तू पण ना, काय गोळ घातलास तू? वहिनी कुठे मला सांग. हा, गावामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली. ए मारुती, तू आता इतरांसारखं बोलाक लागू नको. हा चल शोधूया तिका. चल बाबल्या, माका ती सुनबाई हवी. हा सांगते तुका. होय आजी, तू काळजी करू नको, तिच्याशीच लग्न करतोय मी. ती काय मका सोडून जात नाही. अरे फिल्मी इथं टाइमपास नको करू, फार लांब गेली नसल. चल पटकन. हा चल सांभाळून जा रे. होय आजी, आणि तिका शोधून भांडण झालं का तुमचं? बोल ना. ओ मॅडम, कशी गाडी चालवतास?
आता आमका उडवला असतास ना तुम्ही, मग काय? सॉरी सॉरी सर। लायसन दाखवा। काय झालं? काय नाही, मरता मरता वाचलो आम्ही। लायसन दाखवा म्हणतोय आम्ही। ऍक्च्युली आय हॅव फॉरगॉटन माय लायसन्स। ओ इंग्लिश? ओ बाय, एक तर मराठीत बोला नाही तर मालवणी तरी बोला। चला लायसन दाखवा। माझा लायसन्स नाहीये आता माझ्याकडे। हा लायसन नाही? चला गाडीचे पेपर दाखवा। चला चला चला, वेळ नका घालू, इंग्लिश फाडता। चला दाखवा लवकर। ऍक्च्युली मला ना सर पोचायचंय गोव्याला लवकर। हो मॅडम, तुम्ही गोव्यात जावा नाही तर दिल्लीत जावा, आमका काय करूचा। चला पेपर दाखवा। चला लायसन्स आहे माझ्याकडे पण तो घरी राहिला, अँड दिस कार बिलॉंग्स टू माय फ्रेंड। परत इंग्लिश? ओ मॅडम, हा कुलकर्णी कोण तुमचा? मित्र, बेस्ट फ्रेंड। मित्र हा बेस्ट फ्रेंड असा तुमचा? चला त्याका फोन लावा आणि बोलून घ्या। सर ऍक्च्युली माझा फोन हरवलाय। हरवला? घ्या, हिच्याकडे मोबाईल पण नाही, लायसन पण नाही। हा मॅडम, चला चला आता पावती बनवा। चला चला तुम्ही बाहेर या। चला पावती बनवा। साहेब बनू बाहेर। लायसन नाही, मोबाईल नाही, काय नाही, गाडी चालवतंय। चला बाहेर या लवकर। काय आताची पोर? हा सर जाऊ दे ना, गोव्याला पोचायचंय लवकर। माझ्याकडे आहे लायसन्स। तुमचं नाव सांगा। माझ्याकडे खरं तर लायसन्स आहे फक्त ते घरी आहे। नाही 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 नाही, तुमचं नाव तर सांगा आज। सानिका। हॅलो। हा मामा। हा बोला मारुतीराव। कुठे? ड्युटीवर। आम्ही 24 तास ड्युटीवरच असतो। हा ते माहिती असा मला। ए कामाचं बोल ना। मामा ऐक ना, अरे तुला ती व्हाईट कलरची गाडी दिसली का? इनोवा। व्हाईट कलरची इनोवा? प्लीज मला काय नंबर काय नंबर जायचं गोव्याला, प्लीज सोडा। दोन मिनिटं थांबा, सगळं कळेल तुम्हाला। अरे ती तर पकडली गाडी मी आता। अहो आमका दोघांका उडवलं नसतं तिने। तुला ठोकत होती? कुठे कुठे असा पण? अहो मी ब्रिज जवळ इथे फुलावर। इथे आहे सर? हा आलो 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 मामा, अरे इथेच आहे ब्रिज जवळ। चल चल चल, आलो आलो चल। हा हो इकडे या मामा। बरा ना, काय काय झालं? काय झालं? काय गडबड? अरे तिने आता आमका दोघांका उडवल्या नसता, मरता मरता वाचलो। मित्राची बायको असा, वहिनी असा आपली। वहिनी काय, दोघांमध्ये थोडा बिनसला म्हणून ती लायसन न घेता निघाली, म्हणून झाली थोडी गडबड। जाऊ दे ना, पेपर देऊन टाका त्यांना, गडबड असा त्यांना। नाही नाही नाही, असं कसं सोडतलंय? असं नाही सोडता येणार। मग लायसन पण नाही तिच्याकडे? माझ्याकडे आहे लायसन। बघा कुछ तो गडबड आहे दया। पप्पा मामा अहो काय गडबड नाही, बबन ना आपला लहानपणापासूनचा मित्र असा। बबन? बर बबन, तू तू तुला घाई आहे ना, तो तू पटकन निघ, मी वहिनींना घेऊन येतो पटकन। मामा द्या घाई असा। आमकं सुद्धा घाई असा ना? असं काय, आज लग्न असा ना? बर तिकडे या ना, करू ना मजा। असं घाई असा त्यांना। तू निघ, मी आलो वहिनींना घेऊन। निघ निघ वहिनी। किती टेन्शन मध्ये आला बबन माहितीये तुम्हाला? तुम्हाला सांगून जाता येत नाही। न सांगता कसं जाता तुम्ही, सांगा मरे। सॉरी सॉरी। आता ना शांत डोक्याने ना गाडीमध्ये जाऊन बसा। चला थँक यू। गाडी नीट चालवायला शिका बरं का? हा कळलं। नाही नाही आज आम्ही वाचलो म्हणून। वाच ना किती। हे मी समजावून सांगितलंय वहिनी, आता तुम्ही सुद्धा ना ह्याच्यानंतर असं न सांगता जायचं नाही। लायसन बिसन सगळं व्यवस्थित घेऊन जायचं, राग राग करू नका। काय हे वहिनी सॉरी बोलले आहेत? हा बबन तर्फे ना मी सॉरी म्हणतो। वहिनी इकडे बघा ना। सॉरी मारुती, तू सुमीचं लग्न सोडून आला
आता तिथे कोण असणार? अरे मी गेल्याशिवाय काय लग्न लागणार आहे? तू काय काळजी करू नको, तुमच्या दोघांना घाई असाना. चल स्टार्टर मारा निक पटकन. थँक्यू. हा हा का अशी वागलीस? मला नकोय हा विषय आता. का नकोय? मालकाक काय उत्तर दिलं असतं? मी सॉरी बोलले ना. झालं सॉरी बोलले म्हणजे संपला सगळा. तिकडे काय बघतस? इकडे बघ, मी बोलतोय ना तुझ्याशी. हे बघ, जबाबदार आहे हा माझ्यावर. अख्खं आयुष्यभर नोकरी केली असती ना तरी गाडीचे पैसे सुटले नसते. हा एकटा नाही मी तुझ्यासारखा. ए बास झालं, मला बोलतोय. स्वतःची चूक नाही दिसत तुला. काय चूक केली मी? तुला सांगितलं होतं ना मला लवकर पोहोचायचं आहे गोव्यात. काय गरज होती थांबायची गावाला? म्हणून काय गाडी चोरायची? गाडी चोरली नाही, परत देणार होते. तोंड बघ, चोरून म्हणते परत देणार. ए चोर नाही बोलायचा मला. बोलणार. तुझ्याकडे पैसे नव्हते तरी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझी मदत केली. तू काय केलास? गाडी पळवून नेलीस, विश्वासघात केलास माझा. येत आहेस का? मी जाऊ एकटाच. बबन, तू आता उगाच कोणाला लिफ्ट वगैरे द्यायच्या भानगडीत पडू नकोस. तुला नाही का दिलेली? नमस्कार, मी चव्हाण. नमस्कार. बरं झालं तुम्ही गाडी थांबवली, नाही तर हे आमचं जड पोतं घेऊन जाणं एकदम कठीण असं. बघा, मी जडपोत काय? मी जडपोत? तुझी प्रवा. रडू नको, रडायचं नाही. तुम्ही लक्ष देऊ नका. नमस्कार वहिनी. वहिनी आहो? नाही एक मिनिट, मी याची बायको नाहीये. रागवली ना म्हणून असं बोलते. अजून लग्न व्हायचंय. अच्छा, होणारी बायको? अग छोटी मोठी भांडणं होत राहणार. आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तर एक दिवस भांडल्याशिवाय जात नाही. बघा काय बोलताय तुम्ही, गप्प बस. लमरे जसा हो. तुमचं पण लव्ह मॅरेज असा? शंका बघून वाटतंय का आमचं लव्ह मॅरेज असा? सांगतय. लग्नाच्या आधी मी यांना पाहिलं पण नव्हतं. होय का? आमचे आप्पा म्हणाले मुलगा चांगला आहे, लग्न कर सुखी ठेवेल. आहो पण मग तुम्ही असा कसा विश्वास ठेवला? अवयनी, हिचा आप्पा काय फसवणार होते का? लग्नानंतर आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. प्रेम कधी झालं ते कळलंच नाही. आणि एकदा प्रेम झालं ना की संसाराची गाडी केव्हा धावू लागली ते कळलंच नाही. अगं आपली सगळी गुप्तता सांगू नका, नाही तर आपली पोरं कशी झाला ते पण सांगतलय. हो काहीतरीच काय. Thank you.
हुक्का मिला तुमचा ए बघा हाय काय दादांनो हां एकला बर का हो दोघ सुखाने संसार करा हां हांडू नका बाय हां काळजी घेवा हां चला टाटा करा टाटा करा टाटा टाटा दादा टाटा टाटा चल गो येता हा दादा हां तू उगाच सगळ्यांना सांगू नको मी तुझी बायको आहे म्हणून सॉरी थट्टा केले हा थट्टा काय पुढे कशी बसली तुझ्याशी भांडायला काय मिळत ग भांडून तुका ए बाबा तू चल ना चल लवकर काय झालं सॉरी म्हटलो ना मी अरे गप रे मी तुझ्यामुळे नाही रडते मग 3 दिवस झाले मी कोणाशीच बोलले नाहीये मी बोलतोय ना तुझ्याशी मी माझ्या फेसबुक फ्रेंड्स बद्दल बोलतेय व्हॉट्सअपवर पण किती मेसेजेस आले असतील ते फेसबुक व्हॉट्सअप साठी रडतीयस तू पोस्ट पण टाकली होती परवा इंस्टाग्रामवर मला काहीच चेक नाही करता येते छे असल्या फालतू गोष्टींसाठी तू रडतेस फालतू तुला करणार नाही रे सोशल मीडिया शिवाय ना लाईफ खूप कठीण होऊन जात मी पण जगतोय ना तुला असेल सवय मला नाही आहे तुझा तरी फोन दे ना प्लीज देते गे रडू नकोस हा फोन आहे तुझ्याकडे का चांगलो ना सा शी अरे हा फोन आहे म्हणून चेहऱ्यावरचं हसणं कायम असा एखाद्या मित्राची आठवण वगैरे आली ना तर त्याला डायरेक्ट कॉल करायचा थेट घरी हजर म्हणजे तुला काय म्हणायचंय सोशल मीडियावरच्या मैत्रीमध्ये असं काही होत नाही त्याला काही अर्थच नसतो याचं उत्तर तू शोध हां पण एक आहे माणसाला समोरच्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं ना की माणूस समोरच्याची किंमतच ठेवत नाही ए तू फिलॉसॉफी जाडणं बंद करा का काय असता फोन दे तुझा बॅलन्स पण नाहीये याच्यात काय उपयोग आहे याचा माका इनकमिंग चालू असेल तरी चालता बरं ऐक ना मला एक अर्जंट मेसेज करायचा आहे आपण इकडे जवळपास सायबर कॅफे का बघूया प्लीज कम्प्युटर अडाणी नसा आम्ही माहित नाही कुठे मिळेल का बघू चल काय झालं लाईट्स गेलेत आता तुझ्या नशिबातच नसेल तर काय करणार मी नाही मानत नशीब वगैरे काही काय का नाही मानत नशीब का म्हणजे नाही मानत नाही आहे माझा विश्वास माझा विश्वास माणसाच्या विल पॉवरवर नशिबावर वगैरे नाही होय का काय केलंयस तू आजपर्यंत म्हणजे जगण्यासाठी काय करतेस मी मॅनेजर आहे एका मोठ्या कंपनीत जाऊ दे मॅनेजर मॅडम मी ड्रायव्हर असा आजपर्यंत माझ्या गाडीत बऱ्याच मोठमोठ्या साहेबांनी प्रवास केलेला असा हा मग मी मॅनेजर नसू शकते का म्हणजे हसतोय काय बोल ना नाही नाही काही नाही
काही नाही काय, तू आत्ता म्हणलास ना की मोठे मोठे साहेब फिरले म्हणजे मी त्यांच्यापैकी एक असू शकत नाही का? जाऊ द्या हो, काही नाही. जाऊ द्या ना काय, सांग ना. हे देवा रवळण आता. रवळण आता काय, माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोललास ना तू आता हे सगळं, मग मला सांग काय म्हणत होतास ते. प्लीज एसी लाव ना जरा, गरम होतय खूप. मला अस्वस्थ वाटतंय. अस्वस्थ एसी मुळे नाही काय, दिवसभर फोन नाही ना वापरता आला तुका म्हणून वाटतंय अस्वस्थ. या खोट्या जगापेक्षा खऱ्या जगाची मजा लुटायला शिका. बाहेर पडा, निसर्ग बघा. वाव, कमाल रे ही जागा. इकडे थांबूया थोडा वेळ. तू म्हणशील तसा. शांत वाटतंय खूप इकडे. प्रेमात पडले रे या जागेच्या. तू पडलायस का कधी प्रेमात? अनोळखी मुला कसं डायरेक्ट विचारायचं नसतं. विचारात मी आहे तुझा, थोडा थोडा स्वप्नात मी आहे तुझा, थोडा थोडा हृदयात मी आहे तुझा, थोडा थोडा प्रेमात मी आहे तुझा. विचारात मी आहे तुझा. का तुझ्यात साजणी हे मन गुंतले, का असे क्षणात मी हे स्वप्न गुंफले. थोडा थोडा विचारात मी आहे तुझा, थोडा थोडा स्वप्नात मी आहे तुझा. थोडा थोडा, थोडा थोडा. तुला ऐकायचंय मी कोणाच्या प्रेमात पडलं. तुझ्या. सॉरी. तुका काय खरंच वाटलं मी तुझ्या प्रेमात पडलोय? काय
सॉरी लागलं नाही ना इथे लागलं इथे फिल्मी कुठला तू सांगितलं नाहीस पण काय तू कधी कोणाच्या प्रेमात पडली आहेस की नाही चला निघूया दादा हा बोला दोन चहा दोन कॉफी द्या देतो आणि खाऊ काय मिळतं वडापाव भजी 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 द्या ठीक आहे आणतो एकदम टेस्टी गडबड गडबड अरे काहीतरी मोठी गडबड बघ साहेब हा द्या कॉफी मॅडम दिसते ए हिरो काय टेस्टी आहे ना भजी खात्यात भजी हे बघा भाऊ तू ए भाऊ का म्हणतो मध्ये काय बोलू नको मी बघताय यांच्याकडे ए बबन तू बस जरा शांत कळलं ना उगाच त्या मावाल्यांच्या नादी लागू नकोस मला कुठलाही सीन नको इकडे म्हणजे दादा तर मारणार वाटत ए काय बघतो काय मारणार आहेस काय ए राग आला काय तू बस ना बबन तू सानिका ऐक ना माझं जरा ऐक काय मी ना तुझा हात बांधून ठेवतोय अरे सोडवू नकोस म्हणजे मी काय करतोय ते बघ फक्त अरे पण भाऊ काय ना ती माझ्या नात्यात लागत नाही कसं आहे कोणत्याही मुलाबरोबर असलेली मुलगी लगेच त्याची मैत्रीण नसते किंवा हेच असत नाही तुमच्या घरी पण असेलच ना आई बहीण अरे ही मुलगी जरा स्पेशल केस असत हा वेडी असत वेडी मंद बुद्धी तिचा हात बांधून ठेवला मी बघू नको तिच्याकडे हात सुटला ना काही फेकून मारते पोरगो बघितलो होतो त्याचा पण डोकं फोडला रक्त काढला पण बिचारी सुंदर असा तिच्यासाठीच वेड्यांच्या इस्पितळात चाललो होतो मुलगा बघायला पण आता तुम्ही भेटलात माझा शोधच संपला ना म्हणजे तुमची डोकी तर शाबूत दिसतात तिका कोणी चालात तुम्ही ठरवा आपसात बोला भाऊजी आता तुमच्यापैकी कोण लग्न करणार तिच्याशी हा करे हा ए मी नाही नाही मला नाही जाऊ नाही 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 ओ भाऊ तुम्ही तरी नाही नका म्हणू मा का शिकवतात अजून काय मागू मी वेडी भजी बरी असा ना ठीक आहे आणि काय लग्न माझ त्यांच्यासोबत कोकणातल्या माणसात शिकवता जीने खोळो चला कुठे चला गाडी चालू होत नाही ना आता काय झालं तुझ्या गाडीला माका काय माहिती काय झालं ते स्टार्टर बसत नाही बघ ना मग काय प्रॉब्लेम आहे मी ड्रायव्हर असा मेकॅनिक नाही मला काय कळत नाही तो प्रॉब्लेम हो पण जरी ड्रायव्हर नसलास तरी गाडी चालवतोस ना तुला कळत असेल ना काहीतरी काय प्रॉब्लेम आहे ते तू पण चालवतेस ना गाडी
तू उतरून बघ, तुला काही कळतंय का त्यातलं? तुझा प्रॉब्लेम काय असा माहितीये? तुला खूप पटकन राग येता, चिडू नको. मी बघताय काय आहे का. दादा नू, कोणी मेकॅनिक असा का आहे सर? मेकॅनिक असास काय? जरा बघतास का गाडी काय स्टार्टरच बसत नाही काय झालंय? बघा बघा, लवकर बघा. हा बघतो, द्या मी धरतो. काय झालंय, काही कळलं का? अहो मॅडम, हा जो काय प्रॉब्लेम आहे ना, तो आज काय सॉल्व्ह होण्यातला नाहीये. मग हा पार्ट गेलाय हो, तो इथे मिळत नाही, सिटीतून आणावा लागतो. आणि आज मागवला ना तर उद्या सकाळी मिळेल. होय का? सकाळीच बघू आपण. आहो पण मला गोव्याला जायचंय. तुम्ही एक काम करा, इथे जवळच एक हॉटेल आहे, तुम्ही आज दुकानात तिथे राहा, उद्या सकाळी मी तुम्हाला गाडी आणून देतो. असं करू का? हा बर. अरे बाबा, याला काय अर्थ आहे? मला गोव्याला पोहोचायचंय लवकर. तू जा ना मग, मी एक काम करतो, तुझी काहीतरी व्यवस्था बघतो. हा नको, इथपर्यंत एकत्र आलोय, पुढचा प्रवास पण एकत्रच करू. एकच बेड म्हणून सांगितलं होतं, दोन रूम्स घे. तू कुठे झोपणार आहेस आता? कुठे झोपणार म्हणजे, एवढं मोठं बेड असा, दोघ जण मावतले आरामशीर. तू काय वेड आहेस का जरा? मी नाही शेअर करणार आहे बेड तुझ्या सोबत. होय का? मग तू खाली झोप, मी झोपतोय वर. दमलंय ना ड्रायव्हिंग करून? एक मिनिट, मला सवय नाहीये खाली झोपायची. तू झोप खाली, मी इकडेच झोपणार. जबाबदारी घेतली ना तुका पोचवायची, ऐकावंच लागणार. माझ्या कानाखाली मारलीस ना? बबन,
हॅलो सूर्या, नमस्कार. निघूच काय बबन? हा, मला तुला काहीतरी सांगायचंय. सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोलले. म्हणजे? म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या घरून पळून आले आणि गोव्याला माझ्या बॉयफ्रेंडकडे जाते. मग आता का माका खरं सांगते? कारण तू आवडलास मला. हा, म्हणजे बघ ना, रात्री तू मनात आणलं असतंस तर तू काहीही करू शकला असतास, पण तू नाही आहेस तसा. सो थँक्यू. नाही, माझं जाऊ दे. तू काहीतरी सांगत होतीस ना? माझं खूप मनापासून प्रेम आहे रे जेडीवर. जेडी? माझा बॉयफ्रेंड. हां, पण मॉम डॅड माझं लग्न कुणा भलत्याशीच लावून द्यायला निघालेत. मॉम आणि डॅड आहेत, त्यांना आवडत नाही काय तुझा बॉयफ्रेंड? आवडायला त्यांनी त्याला बघायला तर पाहिजे ना आधी. जेडी आणि माझी भेट ना फेसबुकवर झाली. तो इतका छान बोलायचा ना, मी काही दिवसातच प्रेमात पडले रे त्याच्या. पण तो अचानक गायबच झाला रे फेसबुकवरून. मग काय, सगळं परत आधीसारखं. आणि तेव्हा आयुष्यात साहिल आला. आता हा साहिल कोण? माझा दुसरा बॉयफ्रेंड. लगेच दुसरा बॉयफ्रेंड? लगेच नाही रे, काही महिन्यांनी झालं अफेअर. बट देन ही चीटेड ऑन मी, सो आय ब्रोक अप. मैत्रिणींना ब्रेकअप पार्टी पण दिली होती मी. ना तर तुटल्यावर पार्टी देता तुम्ही, मस्त आहे. मी सुसाईड करणार होते. हा, एवढूशा गोष्टीवरून सुसाईड? एवढूस कारण? आय वॉज डिप्रेस्ड, आय वॉज सो डिप्रेस्ड. काय दुःख काय फक्त तुम्हाला होतात का? असे कसे निर्णय घेता तुम्ही लोक? मग आता साहिलशी तुटल्यावर जेडी? ऍक्च्युली मी ज्या दिवशी सुसाईड करणार होते ना त्याच दिवशी त्याचा मेसेज आला जेडीचा. आणि मग तुमचं ते फेसबुक, हां, ते प्रेम प्रकरण पुन्हा सुरू झालं. भेटलं तरी का एकमेकांना? नाही, ही लैला मजनूची गोष्ट कोणाला सांगू नको, वेढ्यात काढतील तुला. आणि सानिका, आई वडील कितीही चुकले असले तरी परत जा त्यांच्याकडे, कारण शेवटपर्यंत तेच साथ देतात आपली. एक मिनिट, तू ओळखत नाहीस माझ्या पेरेंट्सना, कळलं? भलत्याच कोणाशी तरी लग्न लावून देतात माझं, आणि मला नाही करायचं त्याच्याशी लग्न.
मला जेडीशीच लग्न करायचंय. पण तुझ्या जेडीला करायचंय का तुझ्याशी लग्न? ऑफकोर्स, त्याने कमिट केलंय मला आणि माझा आहे त्याच्यावर विश्वास. तो कमाल आहे रे, तू भेटशील ना त्याला, तुला पण कळेल. मी काय करू त्याला भेटू? तुझा निर्णय, माझा काय संबंध. चला. तुझे साथ सुटता ना का वाटते, हो तुझे साथ सुटता ना का वाटते, निसटले काहीतरी निखळले काहीतरी मनी रुत संपली काय? एक्सक्यूज मी, जेडी जेडी इनसाइड. थँक्स. यस, हू इज दिस? सानिका. सानिका, ओ गर्ल्स, दॅट्स सानिका, माय न्यू गर्लफ्रेंड. She came all the way from Mumbai. मला भेटण्यासाठी, माझ्याशी लग्न करण्यासाठी आली होती. लग्न? Yes. आणि तू? Yes. Oh, please. What's happening? Girls, give me 5 minutes. पण वा, अरे give me 5 minutes ना. अरे just 5 minutes. अरे come on. अरे काय करतो? Just 5 minutes, okay? अरे काय? Sanika, come. What was that? Sit. Please. Where were you, yaar? Sanika. What was that? Forget it. Where were you? I was calling you, I was messaging you, I was doing everything. Ata tu halit says, majhyashi lagna karayla.
So before that, let's have some fun, baby. Let's have some fun. JD, I'm not comfortable with come it. On, come no, on, no, baby. No, JD, stop let's it. Have some. Come on, no, Sanika. No, 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 I think relax. I should leave. Relax. Stop it. Let go. Relax, let go, Sanika. JD. Stop come it. On. Take no, off your clothes. Leave huh? me. Take off stop your clothes, it. Anika. Let's have stop some fun. It. काय झालं सगळं चुकलं सगळं सगळं चुकलं जेडी ही ट्राईड टू सानिका तुका एक सांगू तू मुंबईला परत जा तुझ्या आईवडिलांकडे नाही जाऊ शकत त्याच्यासाठी मी सगळं सोडून आले रे आईवडिलांना पण आय कांट गो बॅक कशी जाऊ डोळे उघडे ठेव आनंद घेत मज्जेत प्रवास करत तू थाय तुझ्या मुक्कामाक पोचताच मी पोचवतले तुका चल तू इकडे कोकणी माणूस असं आहे प्रवासाचे पैसे बाकी असत अजून सगळं हिशोब ठेवलंय मी चल तुका दाखवतोय चल सानिका मुक्का मिलो ना तुझा थैंक यू चल गरीब पैसे देते तुला नहीं पैसे नको नको प्रवास भर तर ऐकवत होतास हा हिशोब तो हिशोब कोकणी माणूस असा है प्रेमाचा हिशोब ठेवत नाही हां पण पैसे घेणार नक्की नशिबात असेल तर पुन्हा भेट होईलच की बाय
माझ्यापेक्षा जास्त आजीनेच एन्जॉय केलं सगळं. आई आई अगं बाहेर. अगं तू आलीस पण इतक्यात परत. अगं मी वॉलेट विसरले घरी, त्याच्यामुळे परत यावं लागलं मला. ते जाऊ दे, बाहेर कार कशी काय माझी, कुठे सापडली आणि ते चोर कुठे आहेत, मला इतका राग आला होता ना तेव्हा. ते सॉरी मी पाहिलं नाही. तू कस काय इकडे? अरे डॅडा हा तोच आहे ज्याने मला गोव्याला सोड. एक मिनिट, माझी कार बाहेर आहे, तू इकडे. तुम्ही ओळखता का यांना? अगं ओळखतो, नाही ओळखत काय फरक पडणार आहे. आपण दोघे एकमेकींना नीट ओळखतोय ना, एवढं पुरेसं नाही आहे का तुला? सानू हा मल्हार आणि त्याची आजी. नाही मल्हार नाही, बबन नाव आहे त्याच. अहो बाबा ड्रायव्हर आहे तो, मला गोव्याला सोडायला आला होता. मी गावी पण घेत. तू बोल ना. एक मिनिट, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. हाय, मी मल्हार, बबन नाही, आणि ही माझी आजी सुमती कुलकर्णी, द ओनर ऑफ मल्हार इलेक्ट्रॉनिक्स. तू बस ना प्लीज. ये बस. दादा तुला माहिती होतं हे सगळं? हो, आणि म्हणूनच आम्ही रिलॅक्स होतो. पण हे नाटक इतके दिवस चालेल असं खरंच वाटलं नव्हतं. हा म्हणजे मध्ये आमच्या आजीने थोडं टेन्शन आणलं होतं, मध्येच बेअरिंग सोडू. अरे एवढं केलं हेच खूप होत. इतकी सुंदर मुलगी आमच्या घरची सून होणार म्हटल्यावर मी म्हंटल आय एम ऑन. म्हणजे सानिका, ज्या दिवशी तू घर सोडून निघून गेलीस त्याच रात्री काकांचा मला फोन आला होता. बोला काका, उद्या मी. सॉरी, सानिका घरातून पळाली आहे. पळाली आहे म्हणजे? सानिका गोव्याला निघाली आहे. ठीक आहे काका, मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. ओके. उमेश तू कुठे आहेस आत्ता? फॅन्टॅस्टिक. हे बघ, तू जर पनवेलला असशील तर आत्ताच्या आत्ता मुंबई गोवा हायवेला पोहोच. हा मालक बोला. सानिका भेटली का? हो हो, माझ्या संगतीच आहे. आता गोव्याला पोहोचवायची गाडी म्हटल्यावर माझ्या संगतीच असणार ना, कारण दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघही तुला बघायला म्हणून तुझ्या घरी येणार होतो. आता त्या पुढे जे काही घडलं त्यातल्या काही गोष्टी मी घडवून आणल्या, तुझ्या उतावेळपणामुळे काही गोष्टी आपोआप घडल्या. अजित तुम्ही पण या सगळ्या प्लॅन मध्ये? म्हणजे आता मल्हारच मला म्हणाला की एक प्रॉब्लेम झालाय, असं असं करायचं. लगेच झाले तयार. लगेच? अडचणीच्या वेळी आपलेच लोक मदतीला येतात ना. हो, पण आपण या आधी कधीच भेटलोय नव्हतो आणि तरी तुम्ही माझ्यासाठी एवढं. अग तू अचानक आलीस म्हणून तुझी भेट तरी जाय, नाही आम्हाला भेटून परस्पर जाणार होते. कारण मी हे सगळं फक्त तुझ्या आई बाबांसाठी करतो, त्यांना तुझ्याबद्दल काळजी वाटत होती म्हणून. म्हटलं हे सगळं आमच्यातलंय तर आमच्यातच राहिलेलं बरं ना. बबन, आय एम सॉरी, आय मीन मल्हार. सानिका, तुझा फोटो पाहिला ना तेव्हाच आवडली होती म्हणून तुला लगेच भेटायला तयारही झालं. कोणालाही आवडावी अशीच असते. पण आता खरं सांग, बरं झालं तू पळून जायचा निर्णय घेतलास. या प्रवासाच्या निमित्ताने तुझ्यातला अवखळपणा, तुझा इनोसन्स मला बघता आला आणि तुम्हाला आवडलंय. सानिका, तू कोणत्याही मुखवट्याशिवाय व्यक्त होतो.
आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. सो इथून पुढे अशा अनेक प्रवासांसाठी हा मल्हार तुला कायमस्वरूपी ड्रायव्हर म्हणून चालेल. देर इज वन कंडिशन दो, यापुढे कधीच माझा मोबाईल आणि गाडी गायब नाही केलीस तर. विचारात मी आहे तुझा, थोडा थोडा स्वप्नात मी आहे तुझा, थोडा थोडा हृदयात मी आहे तुझा, थोडा थोडा प्रेमात मी आहे तुझा. विचारात मी आहे तुझा. का तुझ्यात साजणी हे मन गुंतले, का असे क्षणात मी हे स्वप्न गुंफले. थोडा थोडा विचारात मी आहे तुझा, थोडा थोडा स्वप्नात मी आहे तुझा. थोडा थोडा, थोडा थोडा,